राज्याच्या सीमावर्ती भागात येणाऱ्या महामार्गावर परिवहन विभागाच्या बावीस तपासणी नाक्यांवर दररोज करोडो रुपयांचा महसूल घोटाळा सुरू आहे दरम्यान या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी आझाद मैदान येथे सोमवारपासून शिरपूर तालुक्यातील अजनाड येथील जयेश पाटील हे आंदोलनाला बसले होते दरम्यान परिवहन खात्याचे मुख्य उपसचिव प्रकाश साबळे यांच्या लेखी विनंतीला मान देऊन पाटील यांनी गुरुवारी अखेर उपोषण मागे घेतलं प्रत्येक तपासणी नाक्यावर मालगाडी धारकांकडून गैरप्रकारे वसुली थांबवणे नेमणूक झालेल्या सर्व वर्ग एक व वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करणे स्रोतांपेक्षा अधिक आय संपत्तीबाबत गुन्हे दाखल करावेत अशा प्रमुख मागण्यांसह इतर मागण्या घेऊन पाटील हे उपोषणास बसले होते दरम्यान कारवाईचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे तरी आरटीओ खात्यात सुधारणा व्हावी अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आहे